महामार्ग क्रमांक 4 वरती चक्काजाम आंदोलन, याबाबत माय मराठी टीव्ही नेरले प्रतिनिधी बापूसाहेब कांबळे यांनी दिलेली माहिती अशी की बेडग येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वागत कमानीसाठी येथील बौद्ध समाजाने याच्या अगोदरही आपल्या मुलाबाळांसमेत पायी चालत मोर्चा केला होता, परंतु राज्य शासनाने तत्काळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नावाने उभारण्यात येणाऱ्या स्वागत कमानीचा प्रश्न मार्गी लावला नाही, म्हणून दुसऱ्यांदा या आंबेडकर प्रेमी अनुयायांनी माणगाव ते मुंबई लाँग मार्च काढला आहे। सदरची कमान लवकरात लवकर होण्यासाठी राज्य शासनाने तात्काळ निर्णय घ्यावा यासाठी सांगली जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्ष गट तट विसरून सर्व आंबेडकर प्रेमींनी नेरले पेठ नाका तालुका वाळवा येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वरती चक्काजाम आंदोलन केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी नावाची उभारण्याची तरी जी कमान होती ती जातीवादी ग्रामपंचायतीनं पाडल्यामुळं 150 कुटुंबाने गाव सोडलं। भारताचं संविधान ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव जर त्या बेडकेच्या ग्रामपंचायतीच्या प्रशासनाला चालत नसेल तर ते गावही आम्हाला चालणार नाही या पक्क्या निर्धारानं बेडकेचा सर्व समाज बाहेर पडला आणि या प्रशासनाला आपुची गोळी दिली होती जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी, म्हणून हे प्रशासन त्या गुंगीत होतं आणि ती गुंगी उतरवण्यासाठी सांगली जिल्ह्यातील समस्त आंबेडकरी समाज आणि समविचारी पक्ष संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आज आम्ही या ठिकाणी पेटनाक्यावरती चक्काजाम आंदोलन केलेलं आहे आणि जर तत्काळ याचा निर्णय नाही लागला तर येणाऱ्या दिवसात सुद्धा हे आंदोलन उग्र स्वरूपाचं धारण केल्याशिवाय राहणार नाही हे मी या तुमच्या माध्यमातून या शासनाला सांगत आहे। केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेबांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं होतं तत्काळ 4 दिवसात याचा निर्णय लावा अन्यथा महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही, म्हणून काल जिल्हाधिकाऱ्यांनी साताऱ्यामध्ये जाऊन आंदोलकांची भेट घेतलेली आहे आणि एक प्रस्ताव त्यांच्यापुढे ठेवलेला आहे, त्या प्रस्तावावरती आज उद्या निर्णय होईल आणि मग आपली भूमिका बेडकचे आंदोलक जाहीर करतील हे या ठिकाणी मी सांगतो। जय भीम।